पांढऱ्या मुळांची संख्या खूप वाढलेली आहे, त्यामुळे अन्नद्रव्याचं आपण दिलेलं जेवढं काही दिलेलं अन्नद्रव्य आहे त्या सिस्टीममध्ये ते पूर्ण ॲब्सॉर्ब केलं जात आहे. आता पलीकडच्या बाजूच्या शेतात जो कडा करपा आणि असे काही रोग जे आहेत त्याचा प्रादुर्भाव इकडे बिलकुल नाही. पद्धत फार चांगली आहे. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना ही पद्धत मोठ्या प्रमाणात राबवली आणि त्याला योग्य प्रकारची सगळी म्हणजे तुमच्या सूचनेप्रमाणे सगळ्याची जी अंमलबजावणी केली तर आत्ता जो होणारा मजुरांचा त्रास आहे, मजूर उपलब्ध होत नाहीत म्हणून शेती कमी पडते, त्याच्यावर हे योग्य प्रकारे काढलेलं आपण उत्तर आहे असं माझं उत्तर आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा खूपच चांगलं आहे. याच्यामध्ये म्हणजे मेहनत जे पैसा जातो त्यापैकी म्हणजे बरीच बचत होते त्यामध्ये आणि भाताचा एक सारखेपणा. आता लोंब येते ती पण अगदी व्यवस्थित आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा खूपच चांगलं आहे. सुरुवातीला आम्हाला म्हणजे जरा अवघड वाटत होतं की हे कसं करणार काय वगैरे, त्यातून आम्हाला उत्पन्न भेटेल की नाही अशी शंका होती. पूर्वी म्हणजे आम्ही खत टाकेपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की खत टाकून हे लोकांच्या शेतीबरोबर होईल की नाही असं आम्हाला जाणवत होतं. परंतु आता एक महिन्यानंतर युरिया ब्रिकेट टाकलं आणि त्याच्यानंतर आज आम्हाला त्याचं वेगळं चित्र भेटलं की जेणेकरून आज या म्हणजे एक दोन तीन काड्या जिथे या आवमध्ये दिसत होत्या त्या आता म्हणजे जवळजवळ 10-15-16 अशा म्हणजे एका आवामध्ये म्हणजे त्याची रोपं दिसायला लागली आणि भरगच्च असा म्हणजे आव दिसतोय. आणि शेती बघून आम्हाला म्हणजे खूप समाधान वाटतं आणि तो आत्मविश्वास आम्ही वाढवणार आणि याच्या पुढेसुद्धा म्हणजे दरवर्षी शेती करतो त्यामध्ये भरपूर त्रास होत होता. नांगरकीचा त्रास, बैलांचा त्रास आणि वाफे करून लागवड केली त्यामुळे मला बराच फायदा झाला. फक्त वाफे करून लावल्यामुळं माझा भात पण भरपूर चांगला आलेला आहे. आणि त्याच्यासाठी मला 6 मजूर लागले लावायला म्हणजे SRT पद्धतीत. आणि तसंच जर का पारंपरिक पद्धतीत जर का लावलं असतं तर त्याला 10-12 माणसं लागायची पूर्वी खनन शिनी परत माणसं लावणीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आता पीक एवढं आहे उंचायचं आणि जबरदस्त पीक आलेलं आहे आणि लावायची मजुरी खूप असते. आणि मेन म्हणजे जो ज्यावेळेस लावणीचं सगळीकडेच काम चालू असतं त्यावेळेस मजूर भेटत नाही. त्याच्यामुळे लागवड पहिल्यांदा होऊन गेल्यानंतर मजुरीला आणायची काही गरज नाही लागत, मजूर शोधाशोधण्या करायला लागत. आणि कापणी केली आता त्या कापणीमध्ये मजूर कापत होते तर प्रत्येकाने एक एक पाट घेतलेला, कापणी लवकर होते आणि कापणी त्यांना वाटते कापायला एकदम हौस वाटते, मजा वाटते त्यांना. नाही नाही मी कधी ह्या असं बघितलंच नव्हतं भात एवढं जोरात. ह्याच्यातला कसला त्रासच नाही, फक्त लागवडीच्या वेळेला त्रास थोडा म्हणजे ते कष्ट तर करायलाच पाहिजे. कष्ट तर करायलाच पाहिजे. आपण आवणी करतो ना त्यावेळेला ते लावतोच का नाही, डोक्यावर खोला घेऊन पाण्यामध्ये उतरून. तसं हे काय नाही, हे खुल्या अंगाने केलेलं आहे ना, त्याचं काही विशेषच नाही. म्हणजे ही परमेश्वर मला एकंदरीत मिळाला असं मला माझं तर म्हणणं आहे. कारण मी शेती लावू शकत नाही एवढी आणि अजून आहे पण आणि ती लागणार पण नाही. पण ह्या अशी जर केली तर नक्कीच पुढच्या वर्षी मी लावल्याशिवाय राहणार. अरे वा, मी होतात 50%. मग आता तो लावून झाल्यानंतर नंतर त्याला काम काय आहे बाकीचं? काहीच नाही. तो फिरू शकतो ना पंढरपूर, आळंदी, देऊ, कुठेही. आणि त्याची आर्थिक बचत म्हणजे त्याला 50,000 रुपये जो खर्च व्हायचा तो 20,000 त्याचा भागला जाईल ना सगळ्या, म्हणजे बियाणा वगैरे खत वगैरे आणून बाकी काय त्याला खर्च येणार. मग जर 25,000 रुपये जर त्याचे वाचले गेले तर तो सहज फिरू शकतो ना, तीर्थयात्रा करू शकतो ना. हो, आत्मविश्वास तर निश्चितच वाढला. मी माझी आता 1 एकर जमीन आहे, आता 1 एकर जमीन लागवड SIT पद्धतीने केली आहे तर पुढच्या वर्षी मी 5 एकर करू शकतो, इतका आत्मविश्वास दुणावलेला आहे. हा, शेतकऱ्यात जो न्यूनगंड निर्माण झालेला आहे तो ह्या SIT पद्धतीने भात शेती करण्या कोकणातील शेतकऱ्याला उपयुक्त अशा हा तो न्यूनगंडातून बाहेर येईल आणि चांगल्या प्रकारची शेती करील अशी माझी खात्री आहे. त्यामध्ये शेतामध्ये येणारं गवत हे गादी वापरावरती वाढणारं गवत ह्या गवताला त्या जमिनीमध्येच मुरता येऊ शकते. त्याच्यामुळे होतं काय की गांडूळ खूप वाढतात, त्यामुळे नॅचरल खतं शेतीला मिळतात. एक किंवा 2 काडी होती, याच्या पलीकडे काडी नव्हती. पण आता याचा जर फुटवा बघितला तर हे फुटवा कमीत कमी 10-15-20 काड्या झालेले आहे. आणि निश्चित म्हणजे लावणी आणि याच्यामध्ये फरक आहे. आणि याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे याच्यानंतर आपण वाल किंवा
भेंडी म्हणजे भेंडी किंवा वाल घेण्याचा माझा म्हणजे विचार आहे, त्याच्यामध्ये येणारा परत खर्च वाचणार आहे आणि याच्यामध्ये परत टोकर करून वाल जर लावला तर लवकरात लवकर वालाचं पीक घेऊन आपण मार्केटमध्ये शेंगाला जो मार्केट मिळतो म्हणजे चांगला भाव मिळतो त्याचा विचार चाललेला आहे डोक्यामध्ये, का ते कसं मला घेता नाही म्हणजे निश्चित आपल्याला उखळणीचा आणि जी धून आपण करतो ते परत चिखलणी नंतर ती वरख्या काढण्याची जी पद्धत आहे जी वरखा आपण बोलतो शेतकरी वरखा बोलतो आदिवासीकडे तो खर्च परत त्याचा लावणीचा खर्च असा बराच प्रकारचा खर्च आहे आणि याला खत एकाच वेळी द्यायचे आपल्याला, आपण एका वेळी युरिया ब्रिकेट दिल्यानंतर याला एकाच वेळी युरिया ब्रिकेट दिलेला त्याच्यात होतो, ह्याशिवाय भाताला एकच वेळा खत दिलं तरी एवढ्या प्रमाणामध्ये भात अगदी चांगल्या प्रकारे येऊ शकतं, त्याशिवाय सुरुवातीला ओला पाऊस पडला का एक गोलची फवारणी मारली का त्यामध्ये तण पण होत नाही आणि ह्याशिवाय आता हे भात जर एवढं जर उंच आलेलं आहे आणि उत्तम असं पीक आहे तर ह्या पिकामधनं हे पीक झाल्यानंतर ह्याच ठिकाणी न नांगरता मी दुसरं पीक घेऊ शकतो, मी यावर्षी पीक एसआयटीच्या पद्धतीने लावल्यामुळे माझा भरपूर फायदा झालेला आहे, जे हे पीक जवळजवळ 25 वर्षापूर्वी जसं येत होतं तसं पीक आलेलं आहे आणि हे माझे नातवंड आणि सुना मिळून आम्ही मजुरी न घालवता स्वतः घरी मेहनत करून लावलेलं आहे, 2 एकरमध्ये लागवड केलेली आहे आणि त्यात माझा पुष्कळ फायदा झालेला आहे, मजुरी तर माझं जवळजवळ 5-6 हजार रुपये तर वाचलेच सुरुवातीचे, नंतर परत लावणीचे पण 10-12 हजार रुपये लागले असते ते वाचले, पण जाता जाता सांगतो की सगुणाबागेमध्ये खूप नानाविध प्रयत्न हे चाललेले आहेत, ह्या SRT तंत्राच्या बाबतीत एवढ्यावरच आम्ही काही थांबलेलो नाही, आणखीन ह्याच्यामध्ये खूप संशोधन होणार आहे, खूप नवीन नवीन गोष्टी आम्ही इथे आणणार आहोत, तेव्हा तुम्ही वेळोवेळी सगुणाबागेशी संपर्कात राहा, सगुणाबागेमध्ये या, इथले आमचे प्रयोग बघा आणि तुमच्याकडे सुद्धा हे सगळे प्रयोग करा, प्रयोगशील राहा, बदलासाठी प्रयत्न करा आणि प्रगती करून घ्या, धन्यवाद।